वसईमध्ये अधूनमधून पडणाऱ्या पावसाने हायटेन्शन विजेचा खांब कोसळला आहे. वसईच्या पापडी मराठाळी येथे आज सायंकाळी 6 सुमारास ही दुर्घटना घडली आहे. हा खांब मुळापासून पूर्ण गंजलेल्या अवस्थेत असल्याने थोड्याशा वाऱ्याने तो पडला आहे. विजेचा खांब बाजूच्या झाडावर पडल्याने झाडाच्या फांद्याही तुटून रस्त्यावर पडल्या आहेत. यात सुदैवाने कोणीही जीव जखमी झालं नाही, मात्र परिसरात सर्व वीज गायब झाली आहे. या घटनेने महावितरणाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.